जे काही प्रेक्षक आपले हा कार्यक्रम बघतात त्यांनी त्यांना जर या मधुमेहातून मुक्त व्हायचं असेल तर निश्चितच मी असं त्यांना ऍडवाइस करेन, सगळ्यात आधी त्यांनी त्यांची HbA1c तपासणी करून घ्यावी, जेणेकरून त्यांच्या शरीरात डायबिटीसचं प्रमाण कितपर्यंत पसरलंय आणि डायबिटीस कुठल्या स्टेजला आहे याचं आपल्याला परफेक्ट निदान करता येईल. तो नियंत्रणात आहे की नियंत्रणाच्या बाहेर गेलेला आहे, एकदा का हे कळलं की त्याच्यानुसार माधवबागची जी काही पंचसूत्री उपचार पद्धती आहे त्याच्यामधून निश्चितच आपल्याला गोळ्या औषधं इन्सुलिन हे कमी कमी करत साखरेवरती नियंत्रण आणून डायबिटीस पूर्णपणे रिव्हर्स करता येईल. त्याचसोबत डायबिटीस असणाऱ्या रुग्णांचे जी काही मुलं आहेत त्यांना हा मधुमेह होण्याची शक्यता सुद्धा तितकीच जास्त आहे, त्यामुळे अशा मुलांनी हा आजार होऊ नये याच्यासाठी खूप प्रयत्नशील असणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी माधवबाग मधून जे काही विविध वर्कशॉप कार्यशाळेचं आयोजन होत असतं ते त्यांनी अटेंड करणं गरजेचं आहे, त्यांचाही HbA1c त्यांनी रुटीनली चेकअप करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यातला होणारा डायबिटीस आपण थांबवू शकतो.